जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचा आणि हातनोली गावातून अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शेठ ठोंबरे आणि जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले या विकास कामांमुळे ग्रामस्थांसह आदिवासी बांधवांची पाणी समस्या सुटणार आहे हातनोली गावची लोकसंख्या जवळपास दोन हजार सहाशे ते दोन हजार आसपास आहे या परिसरातील पाणी समस्या सुटावी यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शेठ ठोंबरे आणि जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांची सातत्यपूर्ण पाठपुरावा जलजीवन योजना मंजूर करून घेतली त्यानुसार जलजीवन पाठपुरावा योजनेच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर देशमुख ग्रामपंचायत सदस्या स्वाती देशमुख शरद पिंगळे प्रदीप गोंधळी वसंत नलावडे संतोष देशमुख कुमार ठोंबरे जयसिंग देशमुख विनोद ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ आदिवासी बांधव उपस्थित होते हातमोलीतील पाण्याची समस्या मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांनी चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शेठ ठोंबरे व जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांचे आभार मानले आहेत